आपण आपला आनंद साजरा करताना शिरा, पेढे, बर्फी असे गोड पदार्थ वाटतो, मात्र कोणी आपला आनंद साजरा करताना सोने जडीत पेढे वाटले असं तुम्ही कधी ऐकलंय का? पण हे खरं आहे. पुण्यातील सुरेश पोकळे या काकांनी आपला आनंद साजरा करण्यासाठी चक्क सोन्याचं वर्क असलेले पेढे वाटले. पाहूयात या रिपोर्टमधून. पुण्यामध्ये सुरेश पोकळे या शेतकऱ्याने स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून जवळपास 1,12,00,000 रुपये किमतीची जॅग्वार XL ही महागडी कार खरेदी केली आणि त्यासाठी त्यांनी मोठा खर्च देखील केला. कार घेतल्याच्या आनंदात सुरेश पोकळे यांनी जवळपास 3 किलो सुवर्णजडीत काम असलेले पेढे आपल्या नातेवाईकांना वितरित केले आहेत. सुवर्णजडीत पेढे वाटून त्यांनी आपला आनंद साजरा केला. मी माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या कष्टांनी सौ कष्टांनी गाडी कमवली. माझ्या कुटुंबासाठी आनंद झाला. त्याचा आनंद कसा प्रकारे साजरा केला? एकदम माझ्या सगळ्या फॅमिलीला आनंद झाला, माझ्या मित्रपरिवाराला आनंद झाला. कशा प्रकारचे पेढे तुम्ही वितरित केले? एक मधी टी व्हीला ह्याला बातमी आली होती ना, ह्याला गुजरातला, की सोन्याचे पेढे वाटतात. तर मला जरा संकल्पना आली की आपण बी सोन्याचे पेढे वाटावा. याच्यापूर्वी असे पेढे कुणी वाटले होते? नाही, असे कुणीच पेढे वाटले नाही. असं मीच आहे की पेढे वाटणारा. इतिहासात आतापर्यंत कुणीही आपला आनंद साजरा करण्यासाठी सुवर्णजडीत पेढे बहुतेक वाटले नसावेत, मात्र हा मान सुरेश पोकळे यांनी मिळवला आहे. सुवर्णजडीत पेढे पुण्यातील काका हलवाईच्या दुकानातून तयार करून घेतले आहेत. 1 किलो सुवर्णजडीत पेढे तयार करण्यासाठी जवळपास 7,000 रुपये इतका खर्च आला. असे 3 किलो पेढे सुरेश पोकळे यांनी काका हलवाईच्या दुकानातून खरेदी केले आहेत. सुरेश पोकळेंची मागणी अशी होती की त्यांनी जॅग्वार गाडी घेतली, ते म्हणले पुण्याच्या इतिहासात आजपर्यंत कोणी पेढा वाटला नाही, असा पेढा आम्हाला तुम्ही करून द्या. असं म्हणल्यानंतर आम्ही पण विचार केला की पुण्यासाठी तो पेढा केलाच पाहिजे, असं जिद्द धरून आम्ही तो सोन्याचा पेढा तयार केला. तो आम्ही 7,000 रुपये किलोने तो पेढा त्यांना दिला. म्हणतात ना, हौसेला मौल नसतं. तशाच प्रकारे आपली हौस पूर्ण करण्यासाठी सुरेश पोकळे या काकांनी कोट्यवधी रुपये किमतीची जॅग्वार कार खरेदी करून 1,000 रुपये किमतीचे सुवर्णजडीत पेढे वितरित केले आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे.